बुलडाणा शहरातील केमिस्ट भवन येथे 30 मार्चला लेखी निवृत्तीच्या या कार्यक्रमात यशस्वी उद्योजिका नम्रता शहा यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. तनिष्का सकाळ व निमा वुमन्स फोरम बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणासाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अकोला येथील उद्योजिका नम्रता शहा यांनी व्यवसायासंदर्भात महिलांना मार्गदर्शन केलं. तसेच केकच्या रेसिपीज व आयसिंग डेकोरेशन यांचं प्रात्यक्षिकही यावेळी करून दाखवलं. यावेळी डॉक्टर वैशाली परघान, डॉक्टर माधवी झवरे, डॉक्टर कविता बंगाळे, डॉक्टर राखी कुलकर्णी, डॉक्टर अंजली गहरवार, सुरेखा खोत आदींची उपस्थिती होती. पुरुष शिकार करायचे आणि शिकार आणायचे, पण ज्या वेळेला स्त्री गरोदर राहायची ती निराती, की जिला हा पहिला विचार आला ती निवृत्ती. आणि त्या देखील म्हणजे आपल्या स्वतःच्या हातांवर, आपल्या स्वतःच्या कष्टांवर विश्वास असे लागलेले आहेत, तेव्हा त्यांचं स्वागत. त्यामुळे आपल्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आपण कुटुंब संस्थेच्या विरोधात नाही, आपण ताराबाई शिंदे महिलांची मोठी परंपरा आपल्या जिल्ह्याला आहे. त्या परंपरेला साजेसं काम आपल्या हातून व्हावं हे प्रत्येक महिलेची धडपड असणे साहजिक आहे. प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतात, परंतु त्या गुणांना एक व्यासपीठ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या गुणांची कदर होत नाही. त्याच्यामुळे अगदी 3-4 वर्षाची असताना पासून मी लाडू वगैरे बांधले, म्हणजे खूप काही कामं मी त्यांच्यासोबत केलेले आहेत. आणि स्पेशली माझ्या ब्रज फूड अँड इव्हेंट कंपनीचं नाव ब्रज का आहे तर माझ्या वडिलांचं नाव बिरजू महाराज होतं. त्यांच्या नावावर त्यांचा वारसा मला पुढे न्यायचा आहे. मला दोन भाऊ सुद्धा आहेत, पण ते त्यांचं काम करत होते. मी एक लेख आहे त्यांची, माझं पण कर्तव्य आहे की मला